बातमी संभाजीनगर मधून। संभाजीनगर मध्ये सलग 3 दिवस जोरदार पाऊस बरसतोय। पाचोडची कलहाटी या नदीला पुन्हा पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे। पाचोडची गलाठी या नदीला पुन्हा पाणी आलेलं आहे, हे दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पाचोड येथील गलाठी या नदीला सोमवारी जोरदार पावसामुळं पूर आलेला आहे। पाचोड परिसरामध्ये सलग 3 दिवसांपासून पाऊस बरसतोय। यात सोमवारी जोरदार पावसानं बॅटिंग केली, यामुळं परिसरातील ओढे नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। गलाठी नदीला तसंच गव्हाची नदी या पूर्ण क्षमतेने आता वाहू लागल्यात। या नद्यांना पूर आलाय। तर या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा मात्र पल्लवित झालेल्या आहेत। शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये पेरणीला सुरुवात केली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर मध्ये पाऊस बरसतोय, किती मिमी पर्यंत पाऊस झालेला आहे, काय प्रमाणे पावसाचं? नक्कीच, अगदी जर बघितलं मागील 3 दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते जोरदार पावसाने हजेरी लावलेले, आणि त्यामुळे जर बघितलं तर शेतकरी सुद्धा सुखावलाले। आज जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडीतील गलाठी नदी दाखवू शकतो तुम्हाला, या नदीमध्ये जर बघितलं तर अक्षरशः पूर जो आहे तो आलेला आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं जे कट्टे जे आहे त्यांना जे पाणी आडवा पाणी जिरवा ह्या मोहिमेमध्ये जर बघितलं सरकारकडून जे आहे ते प्रत्येक नदींमध्ये जे आहे ते वेगवेगळे कट्टे तयार करण्यात आले होते। तब्बल एका पावसामध्ये जे आहे 10 पेक्षा अधिक कट्टे जे आहे ते या गलाठी नदीचे भरलेले आहेत। त्यामुळे आता या ठिकाणी जर बघितलं तर नदी जी आहे तुडुंब आपल्याला भरून वाहताना दिसत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा ज्या आहे त्या पल्लवी झालेल्या आहे। एकीकडे बघितलं तर शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस जे आहे ते तोंडावरती आले, त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता पेरणीला लागल्याचं पाहायला मिळत आहे। त्याकडे दुसरीकडे आता पावसाने देखील जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी आता मशागतीमध्ये गुंतल्याचा आपल्याला व्यस्त दिसून आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील आता या पावसामुळे मिटलेला आहे। जी ठीक आहे विजय, आपला आवाज पोहोचत नाही मात्र माहिती मिळाली, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल।